सो हॅलो मंडळी, मी भरत सावंत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बी व्लॉगमध्ये. आणि गेला एपिसोड तुम्ही बघितलं असेल, मी इथेच एंड केला आहे ह्या स्वर्गीय कोकणात. आणि इथूनच आता पुन्हा पुढची सुरुवात करूया. जर नसेल बघितला गेला एपिसोड तर ही बघा, इथे आय बटनमध्ये लिंक येते, नक्की चेक करा आपली पूर्ण सिरीज. आणि आता आपण चाललो आहे देवगड बीचवरून कशाईच्या रस्त्याला. चला गणपती बाप्पा मोरया. अजून आपला रस्ता 1 तास 28 मिनिटाचा आहे इथून कशाई टेबल टॉप व्ह्यू पॉईंट जो आहे तिथपर्यंतचा. आणि किलोमीटर वाईज बघाल तर 63 किलोमीटर आहे. आणि कोकणातले जर कोस्टल रूट आहे, मध्येमध्ये आहेत थोडे पॅच खराब, पण बराचसा रस्ता मी बघतो आहे तर अशा कंडिशनमध्ये. आणि मस्त कवी रोड आहेत, चालवायला एक वेगळीच मजा येते. ज्यांना कोणाला करायचं आहे कोस्टल रूट कोकणाचा, नक्की ट्राय करा, सुपर सुपर एक्सपीरियंस आहे. कशाईपर्यंत पूर्ण रस्ता फक्त घाट आणि अशी पठारं एवढंच आहे. आणि इतका सुंदर आहे ना रस्त्याची कंडिशन, खूप म्हणजे मी आतापर्यंत जेवढी चालवली आहे 90%हून जास्त रस्त्याची कंडिशन अशी आहे जी की बेस्ट आहे. आणि मे बी पावसाळ्यात इथे आल्यावर काही ऑरच असेल, म्हणजे इकडचा जो व्ह्यू आहे दोन्ही साईडला पूर्ण ग्रीनरी. होपफुली तेव्हा पण आपली एक राईड होऊ दे इकडची. कशाईच्या रस्त्यात ऑलमोस्ट अजून 32 किलोमीटरवर आहे कशाई. आणि मध्ये हा एक बीच लागतो तो म्हणजे दांडे बीच. आणि हा पण बऱ्यापैकी रिकामा बीच, म्हणजे मला ऑलमोस्ट फक्त एक फॅमिली दिसली मला, त्या व्यतिरिक्त इथे कोण नव्हतं. तर तुम्हाला पण थोडा चिल टाईम हवा असेल तर तुम्ही इथे थांबू शकता. पण आम्ही आता सरळ सरळ चाललो आहे, म्हणजे आमचं लक्ष आहे कशाई टेबल टॉप व्ह्यू पॉईंट. आणि आम्ही बीच या ओवरऑल सिरीजमध्ये एवढ्या बीचला थांबलो आहे, गोवापासून मालवणपासून. जो मालवणमधला स्टे होता तोही बीचवरच होता ऑलमोस्ट, बीचच्या समोर. त्यामुळे आता बीचवर थांबणं मला एवढं आता वर्थ वाटत नाही, आणि बऱ्याच वेळ थांबलो आहे. सो थेट कशाईकडे आता. हो केवढ्या जवळ आहे समुद्राचं पाणी आणि हा रोड. हो सुंदर यार हा कोस्टल रूट, कसला सुपर्ब आहे यार. सो हे फ्युल अप करून घेतलं, टँक फ्युल करून घेतली आहे, कारण की मध्ये कुठे पेट्रोल पंप आहेत नाही याची मला काही गॅरंटी नाही. सो सेफर साईड टँक फुल असलेली बरी. समोर जिथे जैतापूर प्रकल्प आहे, हा जो वरचा रस्ता जातो आहे तो जैतापूरला जातो. आणि राईटला आपण चाललो आहे टुवर्ड्स कशाई. कोस्टल रूटने जाण्याचा फायदा यार, कुठे कॅमेरा बंद करू कुठे कॅमेरा चालू करू काही कळतच नाही. म्हणजे कॅमेरा बंद केला की असं 2 मिनिटात असा सीन येतो की यार हे रेकॉर्ड करायचं. सुपर रस्ते जाताना आम्ही थोडीशी वाट चुकलो आणि
एवढी सुंदर वाट चुकलो आम्ही. म्हणजे आम्ही एका मंदिरामध्ये येतो, कानिक सूर्यदेवताचं मंदिर आहे बहुतेक. मला याची अगदी डिटेल माहिती नाही आहे, पण मी खाली पिन देईन तुम्हाला, त्यावरनं तुम्हाला इकडचं डिटेल हे मिळेल. आणि मंदिर जर बघाल तर पूर्ण लाकडी मंदिर आहे, आणि असं पण नाही जुनं जुनं असं नाही म्हणता येणार, अगदी नवीन टाईपचं बांधकाम आहे. अगदी तुम्ही बघाल तर जी लाकूड कोरलेली आहेत ती खूप जबरदस्त आहेत. जी नक्षीकाम आहे लाकडाचं खूप सुंदर आहे. तुम्ही पण येत आहे तर तुम्ही तुमच्या आयटनीमध्ये हे ॲड करा असं तुम्हाला स्पेशल सांगेन मी. आणखी खूपच सुंदर मंदिर आहे. चला थँक्यू. येस येस चालू एस डी चालू काही वाटत नाही तेव्हा फायनल इयरला असताना 85 ला घेतली होती. तेव्हा एस डीचं फॅशन होतं. या सगळ्या मेन बाईक तेव्हा चॉईस पण तेवढाच होते जास्त. हा आता याची हाईट खूप आहे ना बरीच आहे त्यामुळे. सो हे ह्याच्या आधीच्या फ्रेममध्ये तुम्ही ज्यांना बघितलं जी पूर्ण फॅमिली होती ते नागपूरचे होते. आणि खरंच अशा या जर्नीजमध्ये ज्या भेटी होतात त्या खूप सुंदर असतात. त्यांना आपली बाईक खूप आवडली, त्यांनी बाईकविषयी आमचं खूप बोलणं झालं, त्यांनी त्यांच्याच्या गोष्टी सांगितल्या आम्हाला आणि खूप मस्त वाटला एक्सपिरियन्स. आणि हा रस्ता तर जिथेहून मी निघालो आता तो ह्याच्यामध्ये दाखवत नाही आहे, पण बघूया आपण असंच फॉलो करत विचारत जाऊ. हा देवगडीला जायला आत रस्ता का सर? सर चालेल थँक्यू. सो हा जो प्रॉपर रस्ता आहे मॅपवर जो आम्हाला दाखवले ना त्या थोडी चुकामुक होती. जर तुम्हाला यायचं आहे तर जे आम्ही आता धारापुरी मंदिर दाखवलं कानिकादित्य मंदिर त्याच्या बाजूने हा वरती रस्ता जातो. आणि येत आहे तर नक्की त्या मंदिराला पण व्हिजिट द्या, खूप सुंदर मंदिर आहे. माझ्या गोप्रोची आता बॅटरी खूप कमी असल्यामुळे मला तिथे हवं तसं रेकॉर्ड नाही करता आलं. आणि हा आता मी पूर्ण गोप्रो एकदा चार्जिंगला लावून रेकॉर्ड करतो आहे. तुम्ही ही वायर बघू शकता इथपर्यंत. आलो हे देवगा इशा जवळ. काय व्ह्यू आहे यार, सुपर्ब. आणि तुम्ही येत आहे तर तुमच्या मॅपमध्ये जर तुम्ही बाईकवर नाही तरी सुद्धा तुमच्या मॅपमध्ये कारवाला रूट टाका, मग हावाला रूट येईल. कारण की जो बाईकचा दाखवला रूट तो खूपच छोटा रस्ता होता आणि चुकवलेला ऑलमोस्ट आम्हाला तिथून. सो प्रेफर करा कारवाला रूट टाकून यायला. ओ हो 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 आलो आम्ही खाली कशेळीमध्ये देवगळीला. देवगळी हे यामुळे ओळखलं जातं कारण की तिची समोर गुफेसारखी जागा तिथे दिसते, गुफेसारखी जागा दिसते ती देवगळी म्हणून ओळखली जाते. आणि जर बघाल तर इकडनं 360 व्ह्यू खूप जबरदस्त आहे. या साईडला खाली छोटासा बीच आहे, त्याचबरोबर बाकी पूर्ण साईड समुद्राने वेढलेल्या आणि मागे हा डोंगर सुपर बनवलं सुपर. आणि जे जे कन्स्ट्रक्शन केलं आहे इथे प्रॉपर त्यामुळे प्रॉपर ह्या व्ह्यू पॉईंट आणि टुरिस्ट अट्रॅक्शन बनलं आहे. आणि खूपच सुंदर जागा आहे, खूपच सुंदर. इवन आता दुपारचे 2:40 झाले आहेत पण इथे आम्हाला गरमी वगैरे बिलकुल वाटत नाही, जी कंटिन्यूअस हवा लागते त्यामुळे हा पूर्ण गारवा वाटतो आहे. आणि खरंच खूप सुंदर जागा आहे, नक्की तुम्ही व्हिजिट करा इकडे आलात तर. मग आता जातो खालच्या बाजूला म्हणजे ज्या देवगळीकडे
आणि तो बीचही दाखवतो. सो हे जरापूर्वी आपण त्या पॉईंटवर होतो आणि जी देवगडी मी बोलत होतो ती ही वाली. ओहो सुपर्ब. हा जो एवढा मोठा दगड आहे तो बहुतेक वरचा डोंगराचाच पार्ट आहे आणि एवढ्या मोठ्या गॅपमध्ये बरोबर हा एक दगड येऊन अडकलेला आहे. सो हे झाले तिकडचे मॅडमचे थोडेफार सिनेमॅटिक बघून झाले असतातच तुमचे. आणि यार खूप सही जागा आहे आणि वाटत नाही म्हणजे की इंडियामध्ये कुठं जागा आहे, पण खरंच खूप चांगलं मेंटेन आहे. जे काही बनवलं गेलं आहे तेही खूप चांगलं मेंटेन, म्हणजे पर्यटनाच्या हिशोबाने जे बनवलं आहे ते खूप सही आहे. जो व्ह्यू पॉईंट किंवा प्रॉपर पायऱ्या वगैरे, मस्ट विजिट प्लेस आहे, मस्ट विजिट. जाताना जितक्या उड्या मारत गेलो ना तिथे येताना येताना इतकी हालत होती. ऊन असल्यामुळे तसं बघायला गेलं तर काही मोठा ट्रेक नाही आहे, छोटंसंच आहे, पण सध्या ऊन जास्त असल्यामुळे तो थकवा येतो आहे. आवडा सर्वच कैरी कैरी नाही सॉरी कोकम. हां एवढ्या ट्रेकनंतर वरते इथेच या दादांकडे आम्ही घेतलं आहे. समोरच आपली बाईक लागली आहे, जर येत आहे तर जो स्टार्टिंग पॉईंट आहे तिथेच आहे आणि वर तर दोन्ही कोकम सर्व. सो डन कशाळीचा व्हिडिओ घेऊन झाली आणि आता निघतो आहे तो परतीच्या प्रवासाला, म्हणजे टुवर्ड्स गणपतीपुळे. सो हे निघालो आहे कशाळीवरून आणि आता जातो आहे टुवर्ड्स गणपतीपुळे, ते पण आरेवारे रोडनी. तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो, म्हणजे आजचा हा एपिसोड आपल्या कोकण सिरीजचा इथेच एंड करतो. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आरेवारे रोड आणि गणपतीपुळे. सो चला, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा.